सो हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम टू अवर लेक्चर. आपण आज आपलं सातवं लेक्चर बघणार आहे वेक्टरवरती. ठीक आहे, सो आतापर्यंत आपण कालच्या लेक्चरमध्ये क्रॉस प्रोडक्ट काय होतं ते बघितलं होतं. त्याआधी आपण डॉट प्रोडक्ट बघितलं होतं. काल समजवताना दोन्ही गोष्टीमधला थोडासा फरक काय आहे, थोडा म्हणजे भरपूर आहे जो फरक आहे तो समजवला होता तुम्हाला. सो होपफुली तो समजला असेल किंवा कालच्या गोष्टींपर्यंत तुम्ही क्लिअर करून घेतलेले असेल. ठीक आहे, सो मला वाटतं आपला हा लास्ट पॉईंट होता जो आपण घेतला होता, अ युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू ए अँड बी कॅन बी टेकन एज दिस अँड दिस. ओके, सो हा पॉईंट झाला होता आपला. सो हे प्लस मायनस साईन पण सांगितली होती तुम्हाला की रूलनी, राईट हँड रूलनी तुम्ही बघितलं होतं की असा आणि असा या पद्धतीने तुम्ही बघितलं होतं की तो दोन्ही प्लेनमध्ये असणारे वरती आणि खाली दोन्हीकडे असणार आहे, म्हणून हा प्लस मायनस साईन आलेली आहे. युनिट वेक्टर आठवत असेल तर बघा, आपण असं काहीतरी लिहिलं होतं बघा, आठवते का कालचाच लेक्चर आहे, बाकी काही नाही. ठीक आहे, सो आता एक पॉईंट महत्वाचा आहे, ज्योमेट्रिकल इंटरप्रिटेशन ऑफ क्रॉस प्रोडक्ट. ठीक आहे, ज्योमेट्रिकल इंटरप्रिटेशन ऑफ क्रॉस प्रोडक्ट आपल्याला आता बघायचं आहे. आता याच्यामध्ये महत्वाची एक गोष्ट बघा की आपल्याला ह्याच्यामध्ये थोडासा एरिया ऑफ ट्रायंगल आणि एरिया ऑफ पॅरेलोग्राम पर्यंत पोहोचण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आता या फिगरकडे एक लक्ष द्या, ए ओ हा डी आहे. ठीक आहे, हा डी आहे, हा बी आणि हा सी. ठीक आहे, सध्या ए सी आणि बी सी इथे नाही आहेत असं इमॅजिन करूया, जस्ट विल कॉन्सन्ट्रेट ऑन ट्रायंगल ए ओ बी. आता इन ट्रायंगल ए ओ बी जर मी बोललो तर ह्याचा एरिया काय येणार आहे, एरिया ऑफ ट्रायंगल इथे जर मी लिहायचं म्हटलं एरिया ऑफ ट्रायंगल ओ ए बी तर काय येणार आहे, बेस इंटू हाईट म्हणजे ओ बी इंटू ए डी. बरोबर आहे, ओ बी इंटू ए डी हे येईल मला. बरं, एरिया ऑफ ट्रायंगल वन हाफ ओके इंटू वन बाय टू ही मला गोष्ट येईल. आता हा जर टू इकडे घेऊन गेलो, सो टू इंटू एरिया ऑफ ट्रायंगल ओ ए बी इज इक्वल टू ओ बी इंटू ए डी. ही गोष्ट तर मला नॉर्मली आपल्या फिगरवरून पण ही गोष्ट कळते. आता बघा की आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की आपण दोन जर वेक्टर आपल्याला दिलेले असतील अशा पद्धतीने, हा वेक्टर आहे आणि हा वेक्टर आहे आणि अँगल थीटा आहे, तर आपण त्याचा मॅग्निट्यूड कसा लिहू शकतो, ए इंटू बी साईन ऑफ थीटा. ठीक आहे, ए इंटू बी साईन ऑफ थीटा मॅग्निट्यूड घेतल्यामुळे युनिट वेक्टर झाला वन. सो ही गोष्ट तर आपण बघून झालेली आहे. सो आता मी काय करतो, हा बी थोडासा इकडे शिफ्ट करतो, म्हणजे काय केलं, बी इथे आणि इथे ए इथे घेतला साईन ऑफ थीटा. आता हे ज्यावेळी क्लब करेन त्यावेळी ह्या फिगरवरून हा परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजेच काय आहे, ए साईन थीटा आहे, म्हणजे हे काय झालं, बी झालं. बी म्हणजेच काय, हे म्हणजेच ओ बी झालं. या बीला मी लिहू शकतो ओ बी आणि या ए साईन थीटा म्हणजे काय झाला, हा माझा ए डी झाला. बरोबर आहे, हा ए डी झाला माझा. बरोबर आहे, आता इथे बघा ओ बी इंटू ए डी काय, ट्वाईस ऑफ एरिया ओ ए बी हेच लिहिलंय, ट्वाईस ऑफ एरिया एरिया ओ ए बी, बस एवढंच लिहिलेलं आहे. आता याच्यावरून महत्वाची गोष्ट म्हणजे काय डिराईव्ह करायचे की एरिया ऑफ ट्रायंगल इथे आपण लिहूया एरिया ऑफ ट्रायंगल ए ओ ए बी काय असणार आहे, तर वन हाफ इंटू याचा मॅग्निट्यूड, क्रॉस प्रोडक्टचा मॅग्निट्यूड. हे आपल्याला हा महत्वाचा फॉर्म्युला, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला, हा लक्षात ठेवायचा आहे तुम्ही. ठीक आहे, सो महत्वाचा फॉर्म्युला आहे. सो ही गोष्ट आपल्याला बघायची होती. आता बघा या फिगरला मी काय केलं, एक्सटेंड केलं. हे काय वेक्टर ट्रान्सलेशन तुम्हाला माहिती आहे, मी याच्या पॅरलल इकडे हा एवढाच घेऊन गेलो, याच्या पॅरलल इकडे घेऊन आलो. आता ही फिगर कुठेतरी पॅरलोग्राम दिसतं. ठीक आहे, सो ही जर पॅरलोग्राम दिसते तर आता बघायचं की हा जेवढा एरिया आहे ना ट्रायंगल ओ ए बी, हा एरिया ए सी बीचा तेवढाच असतो. ठीक आहे, सो तुम्ही तो इथे परपेंडिक्युलर ड्रॉप करून सुद्धा व्हेरीफाय करू शकता, पण सध्या फक्त लक्षात ठेवण्यापुरती काय की जेवढा एरिया ए ओ बीचा आहे तेवढाच एरिया ए सी बीचा आहे. म्हणजेच काय, जर याचं मी ट्वाईस घेतलं, ए ओ बीचं मी जर टू टाइम्स घेतलं तर तो काय पॅरलोग्रामचा एरिया होऊन जाईल. तेच आपल्याला इथे दिलेलं आहे की ट्वाईस ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल ओ ए बी इज नथिंग बट एरिया ऑफ पॅरलोग्राम ओ ए बी सी. ठीक आहे, सो हे दोन इम्पॉर्टंट फॉर्म्युले जे तुम्ही लक्षात ठेवायला मला वाटतं हरकत नाही आहे. म्हणजेच थोडक्यात काय झालं की इथे मी काय म्हणू शकतो, एरिया ऑफ पॅरलोग्राम ओ ए ओके ओ ए बी सी होतं ना ओ ए सी बी. ठीक आहे, काही घ्या, विल बी नथिंग बट जस्ट क्रॉस प्रोडक्टचं मॅग्निट्यूड, बाकी काही नाही. आणि ज्यावेळी याला वन बाय टू लावणार आहे आपण, याला वन बाय टू लावणार आहे, त्यावेळी तो काय होऊन जाणार आहे, तर एरिया ऑफ ट्रायंगल होऊन जाणार आहे. हा फरक समजून घ्या. ठीक आहे, सो याच्या बरोबर हा ट्वाईस आहे. ठीक आहे, दिस इज नथिंग बट टू इन टू. सो हे दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. ह्याचे हेच म्हणजे आपल्याला ज्योमेट्रिकल इंटरप्रिटेशन आपण बघत होतो. सो इथपर्यंत मला वाटतं क्लिअर झालं असेल, हे सोपं आहे सोडा. आता इथे गेले, हेन्स मॅग्निट्यूड ऑफ ए क्रॉस बी दॅट इज दिस गिवन दॅट एरिया ऑफ पॅरलोग्राम हॅविंग टू ऍडजसंट साईड. आता याचं बाकी काय याचं म्हणणं नाही आहे की जर दोन ऍडजसंट साईड मला दिलेले असतील ना तर मी एक पॅरलोग्राम कन्स्ट्रक्ट करू शकतो आणि त्या दोघांचा पण मी जर ह्याला ए म्हटलं ह्याला बी म्हटलं तर ह्याचा मॅग्निट्यूड जर काढला ह्याच्या क्रॉस प्रोडक्टचा मॅग्निट्यूड तर तो काय होऊन जाणार आहे, एरिया होऊन जाणार आहे याचा. बाकी मला काही दिलेलं नाही वेगळं. सो ऍडजसंट साईड मला दोन ऍडजसंट साईडची गरज आहे, त्याच्या पलीकडे मला कशाची गरज नाही आहे, तो पॅरलोग्राम कन्स्ट्रक्ट करायला किंवा तो पूर्ण करायला. ठीक आहे, सो इथपर्यंत क्लिअर असेल. ठीक आहे,
नेक्स्ट हो गया बरं ही स्लाइड हेन्स द एरिया ऑफ ट्रायंगल विल बी ओके मॅग्निट्यूड ऑफ एनी ऍडजसंट साइड हे आपण बघितलं आता आपण बघितलं की ऍडजसंट साइडचं काय होणार आहे तर इथे क्रॉस प्रोडक्ट त्यांचा होणार आहे मग आता काय जसं ए इंटू बी आहे तसं बी इंटू सी आहे तसं सी इंटू ए पण होऊ शकतं सो एरिया काय होणार आहे प्रत्येक वेळी ए बी नसणार आहे मी आताच म्हटलं की हा काय आहे हा तर बी आहे आणि हा सी आहे तर हा काय होणार आहे बी इंटू सी पण होईल हा एक इथे सी आहे हा ए आहे तरी पण तेच होणार आहे सो कसं आहे की नुसतं याच्यापर्यंत सीमित नाही आहेत तर हे बी इंटू सी आणि सी इंटू ए ला पण या गोष्टी लागू होणार आहे ठीक आहे सो आता ह्या दोन गोष्टी एक आहेत हे दाखवण्यासाठी तुम्ही इथे प्रूफ बघू शकता मी काय केलं वन ऑफ बी इंटू सी घेतलं तुम्ही कुठलाही ट्रायंगल काढा एक नॉर्मल ट्रायंगल काढून घ्या आणि त्याचे डिरेक्शन द्या तुम्हाला हे प्रूफ क्लिअर होऊन जाईल ठीक आहे सो दिस इज नथिंग बट दिस इज इक्वल टू दिस दिस इज इक्वल टू दिस अँड ऑब्विसली दिस इज इक्वल टू दिस सो हे तिन्ही सेम आहे एकमेकाला पण लिहून का दाखवलेलं आहे तर बाबा प्रत्येक मुलांना असं वाटतं की ए इंटू बीच वापरायचं असं नाही बी इंटू सी सी इंटू ए पण चालणार आहे सो हे प्रूफ मला वाटतं तुम्ही बघून घेऊ शकता याच्यामध्ये काही फार एक्सप्लेनेशन नाही आहे उलट हे थोडंसं तुम्हाला प्रॅक्टिस पण होऊन जाईल की हा सी वेक्टर लिहिला कसा तर हा सी वेक्टर इथे आहे सो मायनस ऑफ ए मायनस ऑफ बी अशा पद्धतीने मी लिहिला आणि मग काय केलं क्रॉस प्रोडक्ट घेतला सो क्रॉस प्रोडक्ट घेतल्यानंतर इथे काय होणार आहे बी क्रॉस ए आणि इथे काय होणार आहे बी इथे मायनस ऑफ बी इंटू बी सो ते इथं मायनस ऑफ बी इंटू बी आणि हा मायनस तो इथे प्लस होऊन जाईल ठीक आहे सो इथपर्यंत मला वाटतं करायला काही हरकत नाही आहे इथपर्यंत गोष्टी तुम्हाला क्लिअर होऊ शकतात ओके सो हे प्रूफ तुमचं तुम्ही क्लिअर करून घ्या पण महत्वाचं काय की एरिया ऑफ ट्रायंगल काय वन हाफ आहे आणि पॅरलोग्राम काय बरोबर ह्याचा क्रॉस प्रोडक्ट आहे म्हणजेच ट्वाईस आहे एवढं क्लिअर झालं तरी भरपूर आहे ठीक आहे आता एक बघा हा महत्वाचा एक पॉईंट आहे इफ व्हर्टायसेस ऑफ अ ट्रायंगल आर वेक्टर ए वेक्टर बी वेक्टर सी ठीक आहे आता आतापर्यंत आपण काय बघत होतो आतापर्यंत ह्या फिगरमध्ये बघा यांचं काय होतं आपण साईड्सला आपण इथे ए वेक्टर बी वेक्टर आणि सी वेक्टर म्हणतो आता इथे त्यांचं म्हणणं काय आहे की इथे साईड्स नाही इथे त्यांचं म्हणणं आहे जे ट्रायंगलचे व्हर्टायसेस आहेत ना आता हा ए बी आणि सी जर ट्रायंगल पकडला तर हे ए आहे हे बी आहे आणि हे सी आहे आणि आता मागच्या आपण क्वेश्चनमध्ये काय बघितलं भले हा ट्रायंगल ए बी सी असेल तर हा ए वेक्टर पकडला हा सी वेक्टर आणि हा बी वेक्टर आपण पकडतो ठीक आहे सो आता आपल्याला काय सांगितलं त्यांनी जे पोझिशन वेक्टर आहे ते व्हर्टायसेस आहेत सो ही गोष्ट आपण ह्या फिगरवरती आता बघणार आहे मग ह्याच्यामुळे बदल काय होतो तो आपण बघण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे सो आता ऑब्व्हियसली इथे तुम्ही फिगर एक बघा ओके ही फिगर बघितली तरी चालेल किंवा आपण स्वतः कन्स्ट्रक्ट करू शकतो हे असं आपण जर इथे काढायचं म्हटला ओके आणि इथे मी नेमिंग दिलं ए बी आणि सी ठीक आहे आणि याला मी काय केलं पॅरलोग्राम म्हणून एक्सटेंड करण्यासाठी थोडंसं इथून काढलं आणि हा एक इथे एक्सटेन्शन दिला ठीक आहे सो ऑब्व्हियसली आता इथून फिगर तुम्ही ह्याला काही नाव देऊ शकता काय प्रॉब्लेम नाही आहे आणि हे कनेक्ट करून घेऊया विल जस्ट कनेक्ट दिस थिंग आता होणार काय की हा ए तर ए राहिला ठीक आहे हा बी तर बी राहिला हा सी तर सी राहिला ठीक आहे आता मला जर कोणी विचारला की बाबा ह्या पॉईंटपासून हे जे दोन वेक्टर चाललेले आहेत ठीक आहे किंवा ह्या पॉईंटपासून हे जे दोन वेक्टर चाललेत असं मला कोण बोललं आणि मला सांगितलं की एरिया ऑफ ट्रायंगल काय येईल तर सांगा तर आत्ता आपण काय करत होतो की ॲडजसंट साईड जे आहेत म्हणजे ही साईड आणि ही साईड काय करतो मल्टिप्लाय करत होतो पण त्यावेळी काय होतं की साईड्स म्हणजे आपल्याला काय दिलेलं आपल्याला वेक्टर्स दिले होते पोझिशन वेक्टर साईड्स दिल्या होत्या आत्ता आपल्याला म्हटलेलं आहे की ते व्हर्टायसेस आहेत सो आता ही साईड काय होणार आहे तर ए बी म्हणजे काय बी मायनस आहे सो हे काय झाले बी मायनस आहे आता ए सी म्हटल्यावर काय सी मायनस आहे ही झाली सी मायनस आहे आता बाकी काय नाही सेम फॉलो करायचं अगदी सेम फॉलो करायचं किंवा मला जे माहिती आहे वन हाफ इंटू ए क्रॉस बी म्हणजेच काय ह्या दोन काय तर ऍडजसंट साईड्स आहेत माझ्या तर ऑब्व्हियसली आता ही एक माझी ऍडजसंट साईड झाली ही एक झाली म्हणजे मी लिहिताना कसं लिहिणार वन हाफ इंटू आता हे लिहा बी मायनस ए ठीक आहे बी मायनस ए इंटू सी मायनस ए झालं बाकी काहीच नाही म्हणजे काय ए आणि बी च्या ऐवजी काय झालं आता ह्या गोष्टी आल्या बाकी तर सेमच राहिलं म्हणजे ट्रायंगलचा फॉर्म्युला बदलत नाहीये की भाई आपल्याला माहिती आहे की जर त्याच्यामध्ये ऍडजसंट साईड जर दोन दिलेल्या आहेत तर आपल्याला पॅरलोग्रामचा पण तिथे फॉर्म्युला एरिया काढता येतो तिथे आपल्याला ट्रायंगलचा पण एरिया काढता येतो आणि त्याच आपण बेसवरती ह्या गोष्टी इथे प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केला ठीक आहे सो ही एक गोष्ट इथे क्लिअर झाली पाहिजे की इथे आपण ऍडजसंट साईडचाच क्रॉस प्रोडक्ट घेतोय वेगळं काय करत नाही फक्त आता व्हर्टायसेस हे आपले पोझिशन वेक्टर झालेत नक्की साईड्स ठीक आहे सो हा एक फरक म्हणून हे दोन्ही फिगर काढून दाखवले की नक्की या दोघांमधला फरक काय आहे हे दाखवण्यासाठी मी इथे प्रयत्न केला ठीक आहे सो आता फॉर्म्युला हा आलेला आहे आता बी मायनस ए सो बी इंटू सी आता ह्याचा क्रॉस प्रोडक्ट तुम्ही करू शकता ओके विल जस्ट ओके इथेच करून बघूया चलो इथे जागा आहे ना इथे आपण करून बघूया बी मायनस ए होतं इंटू सी मायनस ए असं काहीतरी दिलं होतं ठीक आहे सो आपण मल्टिप्लाय करू कसं आहे तुम्हाला थोडंसं म्हणतात ना मल्टिप्लिकेशनचं क्रॉस प्रोडक्ट आहे क्रॉस प्रोडक्ट कसं मल्टिप्लाय होतं हे सुद्धा कळेल आता बी इंटू मायनस आहे सो मी काय केलं ए इंटू मायनस ए इंटू बी लिहून टाकलं ठीक आहे हे सगळं मॅनेज करा तुम्ही हे कधी कधी मी विसरू शकतो लिहायला माझं काम महत्त्वाचं हे आहे आता इथे मायनस ए ओके मायनस ए इंटू सी ठीक आहे नो प्रॉब्लेम आणि इथे फायनली काय येणार आहे मायनस मायनस प्लस ए इंटू ए ठीक आहे
सो आता बघा, मी आता हे मायनस एन कशी घेतले हे लक्षात घ्या. ह्याच पद्धतीने पुढे एक्सपान्शन झालं पाहिजे. अजिबात आता इथे जेव्हा बी इंटू मायनस एन लिहितो त्यावेळी ना इथे मी मायनस एन पहिला घेईन आणि नंतर ह्या गोष्टी लिहिण्याचा इथे प्रयत्न करेन. ठीक आहे. सो इथे बघा, आता मी काय केलं, वन बाय टू बी इंटू सी तसंच ठेवलं. ठीक आहे. आता इथे मी काय केलं, ह्याला उलटा करून टाकतो. ह्याला उलटा केल्यावर काय होईल, मायनस साईन येईल. सो बी इंटू ए आलं. ठीक आहे. इथपर्यंत आपलं आलं. आणि त्याच्यानंतर इथे आपण बघू शकतो काय येणार आहे, ह्याला हे तर झिरो झालं, दिस विल गेट एज झिरो. आणि इथे काय होणार आहे, ए इंटू सी आहे, तो सी इंटू ए करून टाकूया त्याला. बरोबर आहे. आपण मल्टिप्लाय करताना कसा केला होता, ए इंटू सी. ठीक आहे. ओके. सो इथे बी इंटू ए, सॉरी सॉरी, जस्ट अ स्मॉल मिस्टेक, विल रेक्टिफाय दॅट. ओके. मायनस एन, आता बी इंटू मायनस ए जातो ना, सो मायनस ए मी कॉमनच ठेवली आणि बी इंटू ए लिहून टाकलं. आता मी हे रिव्हर्ट केलं, आता ए इंटू बी झालं आणि उलटा केल्यामुळे ही साईन प्लस झाली. आणि सेम इथे रिव्हर्ट करतो का, तर मला इथे साईन पॉझिटिव्ह आहे, सी इंटू ए केलं आणि हा प्लस झिरो आहे, सो मी तो लिहित नाही आहे. आता हे जर प्रॉपरली अरेंज केलं तर वन बाय टू इंटू काय येईल, ए इंटू बी प्लस बी इंटू सी प्लस सी इंटू ए. हे सायक्लिक ऑर्डरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे. सो ही गोष्ट लक्षात घ्या, बी इंटू सीला मला काय प्रॉब्लेम नव्हता साईनचा, सो आहे तसं लिहिलं. बी इंटू मायनस ए आहे म्हणून मी मायनस आधी घेतलं, बाहेर ठेवली आणि मग बी इंटू ए लिहून ठेवलं. मायनस ए इंटू सी आहे, सो ऑब्विसली मायनस साईन बाहेर ठेवली, ए इंटू सी त्याच सिक्वेन्समध्ये मल्टिप्लाय केलं आणि मायनस आणि मायनस आहे, सो ते प्लस लिहिलं, ए इंटू ए ऑब्विसली झिरो आहे. सो काय येणार आहे की हा आपला फॉर्म्युला झाला, ज्यावेळी आपल्याला पोझिशन वेक्टर दिलेला असेल हेच आपल्याला इथे देण्याचा प्रयत्न केला त्यांनी. हे बघा, ए इंटू बी, बी इंटू सी, सी इंटू ए. सो जस्ट आय हॅव एक्सपांडेड की इथून इथपर्यंत जम्प स्टेप कशी आली ते थोडंसं क्लिअरिफाय करण्यासाठी प्रयत्न केला. कसं आहे, थोडंसं मला प्रॉब्लेममध्ये पण ह्या गोष्टीचा खूप उपयोग होणार आहे. असं नाही आहे की प्रत्येक वेळी फक्त बाबा थिअरीच आपण चालले, थिअरी चालले, प्रॉब्लेम घेणार आहे 100%. आजचं लेक्चर हे प्रॉब्लेमवरतीच जास्त असणार आहे. हा एक इनिशियल पार्ट आहे, तेवढा फक्त क्रॉस प्रोडक्टचा संपवणार आहे, बाकी काही नाही. ओके. आता बघा, युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू अ प्लेन फॉर्म बाय ए बी सी. ठीक आहे. सो एक प्लेन ए बी सीने जर फॉर्म केलेला आहे, ठीक आहे, आपण असं घेऊया ए बी आणि सी आणि ह्याला ए, सॉरी थोडंसं, आणि हा एक प्लेन दिलेला आहे आणि ह्याला एक परपेंडिक्युलर युनिट वेक्टर आहे, एन दिलेला असेल किंवा काही दिलेला असेल. ओके. आता त्याने काय विचारलंय की युनिट वेक्टर कॅन बी गिव्हन बाय दिस अँड दिस. आता पहिली गोष्ट जर मला पाहिजे, युनिट वेक्टर जर मला पाहिजे असेल तर महत्वाचं म्हणजे काय की मला एखाद्या गोष्टीचं मॅग्निट्यूड पण त्याच्यामध्ये इन्क्लूड करावं लागणार. ठीक आहे. युनिट वेक्टर लिहिताना आपण बघितलेलं आहे, पहिल्याच पानावरती आपण बघितलेलं आहे, ए क्रॉस बी जर वरती लिहिलं तर मॉड ऑफ ए क्रॉस बी खाली होतं, म्हणजे काय मॅग्निट्यूड आपण खाली लिहिलं. आता इथे पण तेच करू शकतो. इथे पोझिशन वेक्टर म्हटल्यावर हे जर मी म्हटलं तर हे काय होईल, इथे सी मायनस बी होईल. ठीक आहे. सी मायनस बी झालं, हे काय झालं, सी मायनस, किंवा इथून जर असं जात आहे तर ए मायनस सी, इथून असं गेलं तर असं. सो आता हे ए मायनस सी. ठीक आहे. ए मायनस सी झालं आणि हे जर बघितलं तर इथे काय होणार आहे, इथून इथे बी मायनस ए. ओके. आता तुम्हाला काही करायचं नाही आहे, काही करायचं नाही आहे, जस्ट आता हा काय होणार आहे, प्लेन इज फॉर्म बाय दिस. तुम्हाला फक्त ह्याचं आणि ह्याचं एकाचं क्रॉस प्रोडक्ट घ्यायचं, बाकी आहे ना, तुम्ही ह्याचं आणि ह्याचं क्रॉस प्रोडक्ट घेऊन टाका, तुम्हाला हे अशा टाईपमध्ये व्हॅल्यू भेटतील. सिमिलरली ह्याचं ह्याचं घेतलं तरी चालेल किंवा आणि ह्याचं ह्याचं घेतलं तरी चालेल. आता क्रॉस प्रोडक्ट घेतल्यानंतर आत्ताच मी दाखवलं की जेव्हा दोन निगेटिव्ह असं, एक मायनस आणि हे मायनस जेव्हा होतं, त्यावेळी आत्ता इथेच बघा आपण बघितलेलं आहे की हे आणि हे मल्टिप्लाय केलं, बी मायनस ए आणि सी मायनस ए असं आपण ज्यावेळी मल्टिप्लाय केलं त्यावेळी आपल्याला ह्या गोष्टी बघायला मिळाल्या. सिमिलरली इथे सुद्धा बघायला मिळतील. तुम्ही डिरेक्शन तुमच्या म्हणण्याप्रमाणे, म्हणून मी डिरेक्शन दिलेलं नाही, डिरेक्शन तुमच्या मर्जीने द्या, काही प्रॉब्लेम नाही. पण क्रॉस प्रोडक्ट घेतल्यानंतर काय होणार आहे, आपल्याला हे असं बघायला मिळेल आणि त्याचा मॅग्नेट्यूड आपण खाली इथे डिवाइड केलेला आहे, सो ऑब्व्हियसली तो युनिट वेक्टर रिप्रेझेंट करणार आहे. आता हे तुम्हाला कायम लक्षात राहिलं पाहिजे की एखादा युनिट वेक्टर आहे हे ओळखण्यासाठी ना कुठेतरी आपल्याला मॅग्नेट्यूड जर डिव्हिजन मध्ये दिसत असेल, इथे कुठेतरी मॅग्नेट्यूड आहे, मॅग्नेट्यूड म्हणजे काय, एखादा नंबर दिसत असेल मला आणि इथे आय जे के च्या फॉर्म मध्ये काहीतरी आहे. ओके. इथे प्लस मायनस काहीतरी असेल आय जे के च्या फॉर्म मध्ये आणि इथे वन अपॉन समथिंग सेव्हन पकडा, असं पकडा आणि असं दिले तर कळलं पाहिजे की हा टोटल जो काय दिलेला आहे प्रकार हा काय आहे, हा युनिट वेक्टर दिलेला आहे. ठीक आहे. सो ही गोष्ट इथे क्लिअर झाली पाहिजे. सो हे ओळखताना असं बघा की एखादा नंबर वन अपॉन समथिंग नंबर आहे आणि नंतर वरती टर्म्स दिसतात मला आय जे केच्या टर्म्स दिसत आहेत तर त्याला रिप्रेझेंट अशा पद्धतीने केलेला असणार आहे, म्हणूनच ते आपल्याला तसं दिसतंय की वन अपॉन सम कॉन्स्टंट आणि इथे टर्म्स विल बी आय प्लस मायनस जे प्लस मायनस के. आता याला ओके सॉरी, इथे ते स्क्रीनच्या बाहेर चाललंय, के इथे आणि याला ऑब्व्हियसली कॉन्स्टंट काही असतील. ठीक आहे. तेवढं आपल्याला कळायला पाहिजे. सो अशावरून पण आपण ओळखू शकतो हे युनिट वेक्टर आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघूया, लेट एबीसीडी इज अ टेट्राहेड्रॉन अँड डिफाइन फोर एरिया वेक्टर्स ए वन ए टू ए थ्री ए फोर इज कमिंग आउट ऑफ
फेस परपेंडिक्युलर टू इट हैविंग मेनी इक्वल्स टू एरिया देन प्रूव दैट. ठीक है, आता हे क्वेश्चन वाचून कन्फ्यूजन होत असेल तर सांगतो, टेट्राहेड्रॉनला स्लॅन्ट फेसेस किती असतात. त्यातल्या एक स्लॅन्ट फेसला आपण घेतला, एक स्लॅन्ट फेस घेतला म्हणजे एक थोडक्यात ट्रँगलच घेतला आपण. हा जर स्लॅन्ट फेस आहे, ह्याला एक युनिट वेक्टर परपेंडिक्युलर आहे असं त्याने आपल्याला इथे दिलेलं आहे. आणि आत्ताच आपण बघितलं की बाबा ह्याचा क्रॉस प्रोडक्ट आपण इथे घेऊ शकतो. सो जर मी एक इथून जर बघायचं म्हटलं, ह्या पॉईंटपासून जर हा एक स्लॅन्ट फेस पकडलं, ठीक आहे, आणि इथे कुठेतरी एक वेक्टर आहे असं पकडूया, असा जो परपेंडिक्युलर वेक्टर आहे ह्या स्लॅन्ट फेसवर आहे असं पकडूया. ओके, आय विल जस्ट करतो थोडंसं खराब, पण काही पर्याय नाही. आणि ह्याच्यात जर बघायचं म्हटलं तर काय होणार आहे बाबा, A1, A2, A3 काय आहेत की एरिया डिफाईन करतात. सो ह्या पॉईंटवरून एरिया म्हणजे काय, ऍडजसंट साईडचं मल्टिप्लिकेशन, बरोबर ना. मग इथे काय, A×C झालं, ठीक आहे. सो हा A1 जर पकडला हा सर्फेस, तर हा A×C झाला. असाच दुसरीकडे एक सर्फेस असेल जो B×A होईल, आणि तिसरा सर्फेस असेल जो C×B होईल. म्हणजे तीन सर्फेस एक असे असणार आहेत की तुम्हाला ABC टर्म्समध्येच बघायला मिळतील. पण आता तुम्ही इथून विचार करा, ठीक आहे, इथून तुम्ही विचार करा की ह्याचं काय होणार. ओके, आता हे 3D फिगर आहे, लक्षात ठेवा. नाही तुम्ही म्हणा सर हे काय आहे, तर हे बाबा 3D फिगर आहे, ही गोष्ट समजून घ्या. ही फिगर 2D नाही आहे, ही 3D टेट्राहेड्रॉन शिकवून झालेला आहे. आता या पॉईंटपासून जर बघायचं म्हटलं तर काय होईल, B-A×C-A. सो एक साईड अशी येणार आहे, B-A×C-A करून घ्या, हे तुम्हाला व्हॅल्यू भेटून जाईल. ओके, आता ही व्हॅल्यू भेटल्यानंतर आपल्याला प्रूव्ह काय करायचं, समेशन AI=0. म्हणजेच काय, थोडक्यात AI म्हणजेच काय, A1+A2+A3+A4 काय आलं पाहिजे, 0 आलं पाहिजे. आता बघूया आपण की इथे 1/2 आहे, 1/2 A×C, ठीक आहे, प्लस 1/2 B×A असं दिलेलं आहे, प्लस 1/2 C×B असं काहीतरी दिलेलं आहे. आणि माझा A4 बघा, इथे मी प्लस लिहितो 1/2. आता मी काय करतो, BC आहे ना, तर इथे CB आहे, मी उलटा करून घेतो, तर काय होईल, तो मायनस साईन सोबत येईल, बरोबर आहे. म्हणजे हा काय झाला इथे, बघा एक्सप्लेन करताना परत एकदा करतो की आता मी हे तीन तर ऍड केले इथे, पण ह्याला मी लिहिताना कसं लिहिन, 1/2 प्रत्येकाला एकतर आतमध्ये घेऊन गेलो, आणि आता CB पाहिजे मला, BC नको आहे. मग मी उलटा गेलं तर काय होणार आहे, हा C×B होईल, पण मायनस साईन सोबत. सिमिलरली मला AC हवा आहे ना की CA, ठीक आहे. सो मी AC केला तर हा पण मायनस साईन सोबत पुन्हा काय होणार आहे, उलटा होणार आहे. आणि AB चा BA केला तर काय होणार आहे, पुन्हा मायनस साईन आणि BA होऊन जाईल, ठीक आहे, BA. आता बघा हे सगळे कॅन्सल झाले, हा गेला याच्यासोबत, हा गेला याच्यासोबत, हा गेला याच्यासोबत, हा गेला याच्यासोबत. सो फायनली मला टर्म भेटली 0. सो दिस विल बी युअर प्रूफ. सोपं आहे. ज्यांना आता अजून कन्फ्युजन वाटत असेल, इथून मी काय केलं, 1/2 B×C हा एक घेतला, ठीक आहे, प्लस 1/2 C×A हा एक पार्ट घेतला, आणि 1/2 A×B हा एक पार्ट घेतला, ठीक आहे. आणि ह्याला उलटा केलं म्हणून मायनस साईन आली, इथून काय केलं, मायनस ऑफ 1/2 C×B. सिमिलरली ह्या गोष्टी, ठीक आहे. सो ऑब्विसली सगळ्या कॅन्सल आउट इच अदर. पण बघा इथे एरिया ऑफ ट्रायंगल आपल्याला इथे उपयोग झाला. फक्त हे स्लॅन्ट फेसवरून परपेंडिक्युलर युनिट वेक्टर आहे आपल्याला असं दिलेलं आहे, ABC 4 वेक्टर इज कमिंग आउट ऑफ अ फेस परपेंडिक्युलर, ठीक आहे. सो ही गोष्ट फक्त दिलेली आहे, बाकी वेगळं काही दिलेलं नाही, पण तुम्ही या फिगरवरून पण इझिली पॉईंट आउट करू शकता, ठीक आहे. अजून याच्यात इन्फॉर्मेशन वेगळी देऊन आपण काय करू शकतो, ओके इथे आपल्या युनिट वेक्टरचा तसा काय उपयोग होणार नाही, आपल्याला इथे युनिट वेक्टर तसा दिलेला नाही, आपल्याला फक्त एरियाज कमिंग आउट ऑफ परपेंडिक्युलर फेस. म्हणजे इथे आपल्याला थोडक्यात काय की सगळे फेसेस परपेंडिक्युलर टू इच अदर अशा पद्धतीने दिलेले आहे. ओके, युनिट वेक्टरचा इथे काय संदर्भ दिलेला नाही, तेच म्हटलं की युनिट वेक्टर आहे इथे असं त्याचा उपयोग कुठेच नाही झाला. सो ते मिस इंटरप्रिट झालं, ठीक आहे. सो नो युनिट वेक्टर, आपल्याला फक्त हे स्लॅन्ट फेस कन्सिडर करायचं आहे, आणि एक ओरिजिन पकडून आपल्याला दोन हे जे A आणि B असेल, तर हा A×B झाला. हा जर सी आणि हा बी असेल तर C×B झाला एरिया, अशा पद्धतीने जायचं आहे. आणि एक चौथा फेस जो असेल तो हा फेस जो दिसतोय तुम्हाला, दिस फेस इज युअर फोर्थ फेस, तो काय झाला, B- A आणि C-A, तो आपला A4 इथे आला, ठीक आहे. सो ओके, लेट्स मूव अहेड. आता ABC आणि म्युच्युअल वेक्टर, ठीक आहे, म्युच्युअली परपेंडिक्युलर असं पाहिजे होतं, ठीक आहे, काय हरकत नाही. तर मॉड ऑफ किंवा मॅग्नेट्यूड ऑफ A+B+C काय झालं, हे आपण ही गोष्ट डिस्कस केलेली आहे. ह्याचं आपण काय केलेलं आहे की ह्याला आपण ज्यावेळी एक्सपांड करतो त्यावेळी ह्या गोष्टी येतात. आणि आपण डॉट प्रोडक्टमध्ये बघितलेलं आहे की हे म्युच्युअली परपेंडिक्युलर असल्यामुळे काय असणार आहे, ह्याची व्हॅल्यू 0 असणार आहे. सो इव्हेंच्युअली मला भेटून हेच भेटणार आहे. हे आपण आत्तापर्यंत डिस्कस भरपूर वेळ केले, जस्ट लक्षात ठेवायला हरकत नाही तुम्हाला, म्हणून एक लक्षात ठेवा. इन द अबो केसेस ऑफ टेट्राहेड्रॉन इफ 3 फेसेस आर म्युच्युअली परपेंडिक्युलर, ठीक आहे. आता इथे बघा, आता ह्या ह्याच्यात आपण काय म्हटलं होतं, त्यांनी इथे काय म्हटलं, ABCD इज टेट्राहेड्रॉन अँड डिफाइंड 4 एरिया वेक्टर्स. ओके,
इज कमिंग आउट ऑफ फेस. ओके एरिया वेक्टर. ओके ओके हा युनिट वेक्टर नाही पण ह्याला एरिया वेक्टर कन्सिडर करूया. सो हे एरिया वेक्टर जे येतात ना ते परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे ते परपेंडिक्युलर आहे तिथे आपल्याला. सो युनिट वेक्टर असं नाही म्हणू शकत आपण. एरिया वेक्टर जो आहे असं म्हणूया की तो एकमेकाला ते चारही फेसमधून प्रत्येक फेसमधून जो एरिया वेक्टर येणार आहे ते सगळे एकमेकाला कसे आहेत परपेंडिक्युलर. म्युच्युअली ते परपेंडिक्युलर आहेत. पण जर जर फेसेस परपेंडिक्युलर असतील म्हणजे टेट्राहेड्रॉनचे जे चार स्लॅन्ट फेसेस आहेत ते चारीच्या चारी परपेंडिक्युलर असतील तर ही एक स्पेशल केस अशी येते की ए फोर विल बी नथिंग बट मायनस ऑफ ए वन. ऑब्व्हियसली आता ते आपण बघितलं समेशन ऑफ ए वन इज इक्वल टू झिरो म्हणजेच त्या ह्याच्यावरूनच घेतलंय की ए वन प्लस ए टू प्लस ए थ्री प्लस ए फोर इज इक्वल टू झिरो म्हणजेच काय झालं ए फोर काय झाला मायनस ऑफ ए वन प्लस ए टू प्लस ए थ्री हा झाला. याच्या पलीकडे काय नाही स्टेप कुठून आकाशातून आलेली नाही तर मागच्याच गोष्टीवर आले. आता याचा मॅग्नेट्यूड घेतला ऑब्व्हियसली इथे निगेटिव्ह साईन निघून गेली आणि त्यानंतर काय केलं ह्या मॅग्नेट्यूडचा ऑब्व्हियसली आपण फाईंड कसा करणार आहे याला तर अंडर रूट ए वन स्क्वेअर ए टू स्क्वेअर आणि ए थ्री स्क्वेअर. आता ही स्पेशल केस आहे ज्यावेळी फेसेस परपेंडिक्युलर असतील. मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण काय बघितलं की एरिया वेक्टर जो येतोय ते सगळे एरिया वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर. ठीक आहे सो हा एका स्लॅन्डमधून फेसमधून बाहेर आलेला एरिया वेक्टर होता. आता त्यांचं म्हणणं आहे की हे जे चार स्लॅन्ट फेसेस आहेत ना तेच एकमेकाला म्युच्युअली परपेंडिक्युलर. म्हणजे आता ही फिगर इमॅजिन करणं पण थोडं डिफिकल्ट होऊन जाईल पण ही स्पेशल केस आहे. प्रत्येक ठिकाणी अप्लाय होत नाही. जोपर्यंत फेसेस म्युच्युअली परपेंडिक्युलर नाही आहेत तोपर्यंत मागचीच गोष्ट फॉलो करायची. जर मेन्शन केलंय किंवा फेस म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत ही वापरून टाक. ओके आता याच्यात एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड करायला सांगितलंय. एबीसी आहे याचा एरिया फाइंड करा असं विचारलेलं आहे. आता ह्याला दोन मेथड आहेत. एक कॉमन मेथड आहे जी तुम्ही व्हेरीफाय करा आणि दुसरी मेथड बघा. इथे आपल्याला काय दिलेत की एचे पॉईंट दिले 200 बी दिले 010. ठीक आहे इफ नॉट विजिबल आय विल राईट इट ओव्हर हिअर 200 आणि हा दिला आहे 003. ठीक आहे सो इव्हेंच्युअली काय होणार आहे की मी जर एका पॉईंटवरून जर घ्यायचं म्हटलं तर काय होईल इथून जर मी पकडा एरिया पकडायचं म्हटलं तर काय होणार आहे की ए बी इंटू ए सी. सो हे मला इथं दिसतंय फॉर्म्युला माझा हे तर क्लिअर गोष्ट आहे. मी इथून घेतलं तर हे इंटू हे होईल इथून घेतलं तर दिस इंटू दिस होईल. पण मी काय करतो ए वरून सुरू करतो आणि कॉमनली आपण इथून गोष्टी बघायची आपल्याला सवय. सो बिंदास मी घेतला ए बी इंटू ए सी घेतला. आता ए बी फाइंड करायला काय करायला लागेल मला हे मायनस करायला लागेल बी मायनस ए करायला लागेल. सो झिरो मायनस टू. ठीक आहे सो ते मायनस टू आलं वन मायनस झिरो सो आला तो वन आणि झिरो मायनस झिरो झिरो म्हणजे हा ए बी जो आला त्याचे हे कॉर्डिनेट्स असे भेटले. ए सी चे काय भेटणार आहेत आपल्याला ए सी म्हणजे सी मायनस ए सो झिरो मायनस टू म्हणजे मायनस टू त्याच्यानंतर झिरो मायनस झिरो झिरो आणि थ्री मायनस झिरो म्हणजे थ्री. आता याचा मॅग्नेट्यूड ज्यावेळी काढतो त्यावेळी आपल्याला ह्याला थोडंसं ह्याचे पॉईंट्स एकतर आपण काढू शकतो डिरेक्टली आणि मग ह्याला म्हणतात मॅग्नेट्यूडला आपण अंडर रूट मध्ये स्क्वेअर करू शकतो. अदरवाईज तुम्ही याला डिटर्मिनंट फॉर्म मध्ये मांडून सुद्धा ह्याचे व्हॅल्यूज फाइंड करू शकता. तुम्हाला डिटर्मिनंट फॉर्म मध्ये जेव्हा क्रॉस प्रोडक्ट मांडणार आहात त्यावेळी तुम्हाला आय समथिंग जे प्लस मायनस जे समथिंग प्लस मायनस के समथिंग मिळेल. बरोबर आहे. सो हे जे काय असणार आहे ना हे जे काय मिळणार आहे तुम्हाला डिटर्मिनंटमध्ये मांडल्यानंतर तर हे जे व्हॅल्यूज आहेत एक इथे असणारी व्हॅल्यू आणि इथे असणारी व्हॅल्यू हेच काय असणार आहेत हे तुमचे पॉईंट्स भेटतील तुम्हाला. जसे हे 200 आहेत ना तसे तुम्हाला इथे पॉईंट्स भेटतील याचे आणि त्याचं रूट घेऊ शकता आणि त्याचे स्क्वेअर. ठीक आहे पण जर तसं समजत नसेल तर काय करा इथलं इथं करण्याचा प्रयत्न करा की हा मायनस टू आहे. ठीक आहे हा मायनस टू हा काय वन हा झिरो हा इथे झिरो आणि थ्री. सो जर पहिला पॉईंट मी काढायचं म्हटलं तर काय ह्यांचा क्रॉस प्रोडक्ट करेन. सो थ्री मायनस झिरो म्हणजे पहिला थ्री आला. आता ह्याच्या संदर्भात जर काढायचं म्हटलं तर इथे काय येणार आहे इथे मायनस सिक्स. ओके इथे मायनस सिक्स आला मायनस ऑफ आहे ते पण मायनस सिक्स आणि हा काय आला झिरो. सो तो प्लस सिक्स झाला म्हणजे काय हे सगळं खोडतो. हे मॅन्युप्युलेशन डिटर्मिनंट जर तुम्ही करू शकता मला वाटतं तेवढं तर ठीक आहे. प्लस सिक्स येणार आहे आणि शेवटचे ह्याच्या पद्धतीने काढायचं म्हटलं तर काय येणार आहे झिरो आणि मायनस टूचं टू होऊन जाईल. सो हे पॉईंट झाले बघा ह्याचे हे पॉईंट झाले. आता काय नाही ह्याचा मॅग्नेट्यूड म्हणजे काय या प्रत्येकाचं स्क्वेअर अंडर रूट मध्ये घेतलं तर माझा एरिया येऊन जाणार. सिंपल आहे हेच इथे दिलेलं आहे बघा थ्री सिक्स आणि टू. आता इथे उलटे उलटे झाले तरी काय फरक पडत नाही. सिक्सचं काय झालं 36 थ्रीचं झालं 9 आणि टूचं झालं 4 आणि काय 1/2 आहे तो आहे संपला विषय. ठीक सो इथे पण तुम्ही बघू शकता हे 362 कसे आले ते पण मी दाखवले. तुम्ही तुम्हाला वाटलंच अगदी बाबा नाही मला हे असं काही जमत नाही तर आय जे के म्हणा तुम्ही काही हरकत नाही आहे माझं म्हणणं अजिबात नाही आहे. आणि तुम्ही तिथं पॉईंट्स लिहा अजिबात असं काही विचार नाही करायचा की बाबा हे मला जमत नाही आहे किंवा हे असं लिहायला मला लॉंगकट होईल असा विचार करू नका. कसं आहे तुमच्यासाठी चालू आहे बाकी काय नाही. सो इथे तुम्ही ज्यावेळी कराल त्यावेळी काय येणार आय इंटू थ्री मायनस जे इंटू इथे काय येणार आहे आपलं मायनस सिक्स. ठीक आहे आणि प्लस के इंटू काय येणार आहे मायनस टू आणि इथे प्लस टू म्हणजेच काय झालं थ्री आय प्लस सिक्स जे आणि प्लस टू के.
मीच हेच म्हटले होते की हे तुमचे काय असणार आहे, हे तुमचे कॉर्डिनेट्स आहेत, ठीक आहे. सो असंही करा किंवा तसंही करा, जसं मी तिथे एक शॉर्टकट दाखवला. आता एरिया ऑफ क्वाड्रिलेटर हॅविंग डी वन डी टू इज डायगोनल इज गिवन बाय दिस. आता हे पॅरलेलोग्रामसाठी सुद्धा व्हॅलिड आहे, ठीक आहे. दिस इज व्हॅलिड टू फॉर पॅरलेलोग्राम एज वेल. हे जर दोन डायगोनल आहेत तर हे ए वन ए टू असतील, किंवा ह्याला डी वन पकडा ह्याला डी टू पकडा, तर त्याचा एरिया ऑफ क्वाड्रिलेटर किंवा एरिया ऑफ पॅरलेलोग्राम तेच येणार आहे, डी वन इंटू डी टू. सो त्यांनी काय केलं, क्वाड्रिलेटरला सर्व सर्व घेऊन टाकले आणि एक्सप्लेन केले. पण हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, डायगोनलचं मल्टिप्लिकेशन करून आपल्याला एरिया भेटतो. सो हे आपल्याला महत्त्वाचं आहे. एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल, इथे फिगर पण तुम्हाला बघायला मिळेल. इथे एक डायगोनल आहे, इथे एक डायगोनल डी वन म्हटलं, इथे एक डायगोनल डी टू म्हटलं. आता ऑब्व्हियसली हा क्रॉस प्रोडक्ट आहे, याला मी लिहू शकतो. आता मॅग्नेट्यूड आहे म्हटल्यावर काय, मॅग्नेट्यूड ऑफ ए क्रॉस बी काय असतो, ए बी साईन थीटा. सो इथे काय झालं, डी आहे फक्त. सो डी वन क्रॉस डी टू हे जे आपल्याला दिलेलं आहे, सो ह्याचं काय होणार आहे, वन हाफ इंटू डी वन डी टू साईन ऑफ थीटा. आपल्याला ह्याची सवय आहे, आपल्याला ह्या गोष्टीची सवय आहे की आपण लगेच इथे ए बी साईन थीटा लिहितो, ठीक आहे. त्याच्याऐवजी फक्त काय, डी वन अँड डी टू लिहिलं, काही वेगळा फरक नाही. तुम्हाला हवे तर तुम्ही फिगर काढा आणि ए आणि बी म्हणा डायगोनल्स, तरी काय फरक पडणार नाही. सो एवढ्या मला वाटतं गोष्टी कॉमन तुम्हाला कळायला हरकत नाही, याच्यामध्ये काही कन्फ्युजिंग पण नाही आहे, सोपं आहे, ठीक आहे. सो इथपर्यंत होपफुली तुम्हाला कळलेलं असेल आणि हे सोपं आहे. खरं तर क्रॉस प्रोडक्टचंच कंटिन्युएशन आहे, ठीक आहे. चलो पुढे बघूया. ओके, आता इथे क्वेश्चन बघूया आपण काय दिलेलं आहे, की इफ अँगल बिटवीन द वेक्टर्स. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिली सांगतो की आपण आता क्वेश्चन्स बघायला सुरू करतोय. भरपूर मलाही माहिती आहे की थिअरॉटिकली आपण भरपूर झालं, पण आजचा दिवस आणि उद्याचा दिवस हे मी कम्प्लिटली इलस्ट्रेशन्सला देणार आहे. आज मी डॉट प्रोडक्ट पण घेऊ शकलो असो, पण कसं आहे की क्रॉस प्रोडक्ट फ्रेश संपलेला आहे. सो मी आज क्रॉस प्रोडक्टवरती इलस्ट्रेशन घेणार आहे आणि उद्याच्या दिवशी मी डॉट प्रोडक्टवरती जेवढे इलस्ट्रेशन्स पॉसिबल होतील तेवढे घेण्याचा प्रयत्न करणार आहे. सो लेक्चर प्रॉपर बघा. जे तुमचं म्हणणं आहे ना की सर थिअरी थिअरी आहे आणि मग ती अप्लाय कशी करायची हेच कळत नाही आहे, तर त्याच्यासाठी ह्या गोष्टी मी क्लिअर करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. सो प्रॉपर बघायचं आहे. अजिबात मला इथे हलगर्जी म्हणा नकोय. मी आजच सांगितलेलं आहे तुम्हाला, काल सांगितलेलं आहे की अजिबात लेक्चर बघताना कंटाळाला लेक्चर राहिले अजिबात नकोय. ते व्ह्यूज मोजत असतो मी किती येतात ते, ठीक आहे. इथे प्रॉब्लेम बघून घेऊया. इफ द अँगल बिटवीन द वेक्टर्स ए अँड बी इज पाय बाय थ्री, ठीक आहे. दोन वेक्टरमधला अँगल आपल्याला पाय बाय थ्री दिलेला आहे. अँड द एरिया ऑफ ट्रायंगल विथ ॲडजसंट साईड्स पॅरलेल टू ए अँड बी इज थ्री, ठीक आहे. सो हे महत्त्वाचं दिलेलं आहे. आपल्याला काय दिलं आहे, वन इंटू ए क्रॉस बी इज इक्वल टू थ्री असं दिलेलं आहे. सो याच्यावरून आपल्याला काय झालं, ए क्रॉस बी किती झाला, सिक्स झाला. सो ह्या स्टेटमेंट सेकंड स्टेटमेंटवरून मी ह्या गोष्टी क्लिअर आउट करून घेऊ शकतो. पण ए क्रॉस बी मला माहिती आहे काय आहे, ए बी साईन ऑफ थीटा इज इक्वल टू सिक्स. आता थीटा मला दिलेला आहे ना, मला वाटतं पाय बाय थ्री दिलेला आहे, बरोबर आहे. सो ए डॉट बी जातो हा साईन ऑफ पाय बाय थ्री इज इक्वल टू सिक्स. आता साईन पाय बाय थ्री किती रे बाबा, रूट थ्री बाय टू ना, इज इक्वल टू सिक्स. सो इथे काय होणार आहे बाबा, ए डॉट बी, ते वेक्टर वगैरे देत बसू नका, इथे ते मॅग्नेट्यूडमधून आलेल्या गोष्टी आहेत, नाहीतर हे मॅग्नेट्यूड आहेत, ठीक आहे. सो याला लिहायची पद्धत तुम्हाला जर हवी असेल तर असं लिहू शकता दिस वे, ओके. अदरवाइज कीप इट सिम्पल, ठीक आहे. इज इक्वल टू हे काय झालं, इथून गेला ट्वेल्व झाला, इकडे रूट थ्री म्हणजे फोर रूट थ्री झालं, ठीक आहे, फोर रूट थ्री. पण आता पुन्हा त्यांनी मला काय विचारलंय की ए डॉट बी विचारलंय. सो ए डॉट बी मला विचारलाय तर ए डॉट बी मला भेटलाय की फोर रूट थ्री आहे. पण नॉर्मली ज्यावेळी मी लिहितो ए डॉट बी त्यावेळी काय येतं की ए बी कॉस ऑफ थीटा, बरोबर. डॉट प्रोडक्टमध्ये आपण बघितलंय इथे मॅग्नेट्यूड आहे, पण आपल्याला त्यांनी वेक्टर ए डॉट वेक्टर बी विचारलंय. सो त्याचा फॉर्म्युला हा आहे. पण आपल्याला माहिती आहे फोर रूट थ्री इंटू इथे इथे येणार आहे कॉस ऑफ पाय बाय थ्री, मला वाटतं ते वन बाय टू. सो तो टू रूट थ्री. सो दिस विल बी युअर आन्सर, हाय. सो बी विल बी युअर आन्सर, ठीक आहे. सो बघा सिम्पल आहे क्वेश्चन. आता जे आपण बघितलं त्याच्यावरती थोडंसं एरिया ऑफ ट्रायंगलवरतीच म्हणूनच मुद्दामून घेतला आहे क्वेश्चन, की कुठल्या पद्धतीने क्वेश्चन टॅकल करायचे असतं. सिम्पल आहेत लक्षात, क्वेश्चन असे जे फार डिफिकल्ट नाही आहेत, तुम्हाला थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे, बाकी काही नाही. याच्यामध्ये जर कठीण असतं तर मी स्वतः बोललो असतो, पण हे क्वेश्चन्सचा अप्रोच जो आहे तो तुमचा प्रॉपर असला पाहिजे, की नक्की इन्फॉर्मेशन काय दिले त्यावरून मी कसा जाऊ शकतो. नाहीतर इथपर्यंत क्रॉस प्रोडक्ट सुरू आहे आणि शेवटला जाऊन डॉट प्रोडक्ट लागला मला, तर दोन्ही गोष्टी मला माहिती पाहिजे, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण बघून घेऊया. ओके, इफ ए बी सी आर पोझिशन वेक्टर्स ऑफ व्हर्टायसेस ए बी सी ऑफ अ ट्रायंगल ए बी सी, ठीक आहे. आता फिगर तुम्ही व्हिज्युअलाइज करा, प्रत्येक काही विषय नाही आहे. त्याने आपल्याला दिलेलं आहे ए बी आणि सी एक ट्रायंगल आहे आणि त्याचे पोझिशन वेक्टर दिलेत ए बी सी, ठीक आहे. त्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी, त्याने एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी विचारलं, ठीक आहे. सो आता एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी हे जर पोझिशन वेक्टर आहेत तर लक्षात घ्या, मला एक गोष्ट माहिती पाहिजे की जर मी ॲडजसंट साईड्स कुठल्याही दोन घेतोय तर त्याचं मल्टिप्लिकेशन मला कुठेतरी जाऊन घ्यावं लागेल, ठीक आहे. सो जर मी इथून हा पॉईंट पकडला आणि हे दोन वेक्टर पकडतो तर मला काय होणार आहे, बाबा हा सी मायनस बी झाला आणि हा काय झाला ए मायनस बी झाला, ठीक आहे. हरकत नाही, कुठलंही घ्या तुम्ही, असं काही घेण्यावर कंपल्शन नाही आहे.
सो मला माहिती आहे जर एरिया काढायचं म्हटलं तर वन ऑफ इंटू ॲडजसंट साईड म्हणजे सी मायनस बी आणि क्रॉस प्रोडक्ट ऑफ ए मायनस बी असं काहीतरी करायला लागेल, हे मला आधीच माहिती आहे. सो मला वाटतं हे झालेलं आहे, तरीसुद्धा एक रिपीट म्हणून आपल्याला ठीक आहे. सी क्रॉस ए, ओके, त्याच्यानंतर हा झाला सी आणि हा मायनस बी आहे. सो मायनस बी ठेवला इकडे, सी इंटू बी तसंच टाकला, चला काय हरकत नाही. त्यानंतर इथे मायनस बी आहे तो मायनस बी तसंच ठेवला, ए लिहून टाकला, काय हरकत नाही. आणि मायनस मायनस इथे प्लस बी इंटू बी लिहिला. तुम्ही कुठलीही साईड घ्या, तुम्ही असं काही प्रत्येक वेळी म्हणू नका सर हा ओरिजिन का घेता, तुम्ही हा ओरिजिन घेऊन बघा तुमच्या प्रॅक्टिसला, हा बघा, काय म्हणणं नाही आहे माझं. आता इथे बघितलं तर काय होणार आहे, ए सी मला चालेल तसाच, ठीक आहे. सो मी तसाच ठेवला त्याला, हे मला बी सी जरा उलटा करून घ्यायचं. सो प्लस साईन इंट्रोड्यूस करून मी काय केलं, उलटा केला, मला ते मायनस साईन नको आहे कारण माझ्या कुठल्याही ऑप्शनमध्ये इथे मला निगेटिव्ह साईन दिसत नाही आहे, याला पण उलटा करून टाकला. सो हे झालं ए क्रॉस बी, ठीक आहे. आणि हे काय झिरोज होतं ऑब्व्हियसली, सो रिअरेंज करून घ्या, ए इंटू बी प्लस बी इंटू सी प्लस सी इंटू ए, ठीक आहे. आता ह्याच्यावरून पहिली गोष्ट ऑब्व्हियसली आता ऑप्शन नंबर वन करेक्ट आहे, सोपं होतं. फक्त ह्याच्यावरून एक गोष्ट सांगायची म्हणजे काय, की मागे जे आपण प्रूफ बघितलं, प्रूफ सांगितलं बघा मी तुम्हाला बघायला, की ॲडजस्टंट साईडचे सेम असतील का, तर हे तुम्ही प्रूफ बघू शकता की मागाशी आपण साईड्स दुसऱ्या घेतल्या होत्या माझ्या मते, ठीक आहे. एकदा चेकआउट करून घेऊया आपण, आपण साईड्स कुठल्या घेतल्या होत्या मागे, म्हणजे तुम्हाला लगेच इथे गोष्टी कल हे थोडं क्लिअर होते, ठीक आहे. आता इथे बघा, आपण घ्यायचं बी मायनस ए सी मायनस ए घेतलं, ठीक आहे. इथे आणि इथे काय घेतले आपण, बी मायनस ए. आता इथे वेगळं बघा, इथे बी मायनस ए नाही, ए मायनस बी आणि इथे वेगळं घेतलं. सो दोन्ही डिफरंट घेतलं म्हणजे काय, की ओरिजिन तिकडे वेगळा होता तर ह्या प्रॉब्लेमला मी वेगळा स्वतः चूज केला, तरी पण काय फरक पडला नाही, माझा आन्सर आहे तेच आलं. सो आन्सरवरती अवजेवर इफेक्ट पडत नाही हे समजून घ्या, ठीक आहे. सो दिस प्रॉब्लेम इज सेकंड. आता तरी थोडंसं बरं वाटत असेल की बाबा वेक्टर जमण्यासारखी गोष्ट आहे, फार कठीण नाही आहे, ठीक. नेक्स्ट बघूया काय दिलं आहे बाबा, इफ डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम आर रिप्रेझेंटेड बाय दिस अँड दिस वेक्टर देन एरिया इन स्क्वेअर युनिट्स इज, ठीक आहे. आता एरिया ऑफ पॅरलोग्राम पहिली गोष्ट मला माहिती पाहिजे, तर तो वन हाफ इंटू डायगोनल्स असतो, तर ती गोष्ट एकदा क्लिअर करून घ्या की एरिया ऑफ पॅरलोग्राम जर डायगोनल दिलेलं आहे तर वन हाफ इंटू डी वन इंटू डी टू, ही गोष्ट आपण मागाशीच बघितलेली आहे, ठीक आहे. सो ही गोष्ट जर मला माहिती असेल तर ह्याच्यावरून मी अप्रोच करू शकतो माझा, वन हाफ ठेवला इकडे. आता डी वन इंटू डी टू, आता पहिली गोष्ट म्हणजे काय, की तुम्हाला फायनली एरिया विचारलेला आहे. सो तुम्ही हा वन बाय टू नंतर ठेवला तरी चालेल, पहिला ह्याचा क्रॉस प्रोडक्ट फाईंड करण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. ह्याचा क्रॉस प्रोडक्ट घेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, पण डी टू अँड डी डी वन अँड डी टू तुम्हाला आयजेकेच्या फॉर्ममध्ये दिले आहेत. सो ऑब्व्हियसली तुम्हाला इथे कुठेतरी मॅग्निट्यूड काढायचा आहे, म्हटल्यानंतर ह्याचं तुम्हाला मल्टिप्लिकेशन जमलं पाहिजे दोघांचं, ठीक आहे. सो ते आता इथे महत्त्वाचं म्हणजे काय, की तुम्ही पहिला हे काढून घ्या, माझं म्हणणं आहे, ठीक आहे, म्हणजे इरेज होत नाही आहे, तुम्ही हे काढून घ्या पहिला. आता हे काढण्यासाठी ऑब्व्हियसली तुम्हाला काय करायला लागेल, तर पहिला डी वन इंटू डी टू क्रॉस प्रोडक्टच काढून घ्या त्याचा. सो आय जे के, ठीक आहे. आता इथे लिहिताना थ्री वन मायनस टू आणि वन थ्री आणि मायनस फोर, ठीक आहे. ह्याच्यावरून लिहिलं आहे हे थ्री वन मायनस टू वन थ्री आणि मायनस फोर. आता हे सोडवून घ्या, हे नॉर्मली आपण सोडवतोच थोडा, मायनस फोर प्लस सिक्स, ठीक आहे, बरोबर आहे ना, मायनस फोर प्लस सिक्स, मायनस ऑफ जे इंटू काय येणार आहे बाबा, मायनस ट्वेल्व, ठीक आहे, मायनस फोर येणार मायनस ट्वेल्व आणि इथे प्लस टू होईल आणि प्लस के ओ किती होणार आहे, नाईन मायनस वन. सो हे झालं टू आय, ठीक आहे, टू आय इथे काय झालं, मायनस ट्वेल्व म्हणजे मायनस मायनस प्लस टेन जे आणि इथे काय झालं एट के, ठीक आहे. आता हे भेटल्यानंतर ऑब्व्हियसली मला याचा मॅग्निट्यूड काढायचा म्हटला तर मला इथं काय करायला लागेल, डी वन क्रॉस डी टूचा मॅग्निट्यूड जर काढायचा म्हटला तर अंडर रूटमध्ये घेऊन टाका, टू स्क्वेअर प्लस टेन स्क्वेअर प्लस एट स्क्वेअर, ठीक आहे. जम्पस्टेप अजिबात मारत नाही आहे, ओके, जम्पस्टेप अजिबात इथे तुम्हाला, ओके. सो इथे बघून घेऊया काय आलं आहे, रूट ऑफ, ओके, रूट ऑफ फोर प्लस हंड्रेड प्लस इथे सिक्स्टी फोर असं तुम्हाला इथे मिळालेलं आहे, ठीक आहे. आता ह्याचे कॅल्क्युलेशन्स मला वाटतं तुम्ही करू शकता, ह्याच्यात काही विशेष नाही आहे. सो इथे झालं रूट वन सिक्स्टी एट झालं, म्हणजेच किती झालं की टू रूट फॉर्टी टू, ठीक आहे, टू रूट फॉर्टी टू इथे आलेला आहे. आता याला काय करणार तुम्ही, ऑब्व्हियसली एरिया इथे तुमचा पाहिजे होता, सो टू इंटू टू रूट फॉर्टी टू, दिस विल बी आन्सर. सो रूट फॉर्टी टू स्क्वेअर युनिट्स, स्क्वेअर युनिट्स हे तुमचं आन्सर झालं, ठीक आहे. सो इथपर्यंत झालं असेल क्लिअर, ओके. अगेन आय थिंक कॅमेरा मध्येच थांबला,
ओके विल जस्ट चेक आउट अगेन. थोडंसं कॅमेऱ्याचा मला वाटतं प्रॉब्लेम झाला होता, बट ठीक आहे, काही एक प्रॉब्लेमसाठी मी दिसलो नाही तर आवाज तर 100% तुम्हाला येतोय. सो क्लिअर झाला असेल इथे आपण काय जे केलेलं आहे. आता इथे थोडं दिसत नसेल तर इथे लिहितो रूट 168 आपलं आलं होतं, बरोबर आहे. सो 2√42 आलेलं आणि आपण इथे लिहिलं, ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इफ ए इज इक्वल टू 2i − 3j − k अँड बी इज इक्वल टू i + 4j − 2k देन ए क्रॉस बी. अरे एकदम सिम्पल प्रॉब्लेम आहे. आत्ताच आपण बघितलं की ए क्रॉस बी असेल तर आपण डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये लिहिणार आय जे आणि के. ते कॅप तुम्ही देत बसा, मी ते लिहित नाही आहे. तर तुम्ही म्हणाल सर ते कॅप लिहायचे की नाही, तर यस लिहायचे आहेत 100% आणि ते आपल्याला युनिट वेक्टर दिलेलं आहे. सो ते लिहा, पण काही हरकत नाही आहे. हेचसुद्धा तुम्हाला आता नॉर्मली सोडवायचं आहे. इथे 6 झालं, इथे झालं +4 हा −j इंटू −4 प्लस, म्हणजे हे −− +1 झालं आणि ते +k इंटू 8 + 3. सो 10i लिहितो, चला परत ते असं वाटायला नको सर लिहित नाही. −3 म्हणजे +3 झालं, 3j आणि इथे काय झालं 11 ओके ठीक आहे. बघूया आन्सर आपला आहे का कुठे अवेलेबल. 10i ओके बरोबर बी. सो बी ऑप्शन इज करेक्ट ऑप्शन. सो बघा सिम्पल सिम्पल क्वेश्चनसुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतो, असं काही नाही की प्रत्येक वेळी हार्डेस्ट क्वेश्चनचा थोडा विचार केला पाहिजे. हे सगळे क्वेश्चन तुम्ही बघितल्यानंतर काही प्रॉब्लेम नाही, सिम्पल आहे. क्रॉस प्रोडक्ट म्हटलं की डायरेक्ट डिटर्मिनंट मांडायचं. जर याचे तुम्हाला कॉर्डिनेट्स हवे असतील तर तुम्हाला मी मगाशी सांगितलं, इथूनच डायरेक्टली ह्याला कन्सिडर करा आणि ह्याला मल्टिप्लाय करून घ्या, पहिला पॉईंट भेटेल. ह्याला नंतर कन्सिडर करा आणि ह्याला मल्टिप्लाय करा, दुसरा पॉईंट भेटेल. त्यानंतर ह्याला कन्सिडर करा आणि ह्या दोघांचा क्रॉस मल्टिप्लाय करा, तिसरा पॉईंट भेटेल. सो पॉईंट जर हवे असेल तुम्हाला समथिंग कॉमा समथिंग तर तसं करा, किंवा हे सुद्धा करून शेवटी आता हे असंच येणार आहे 10, 3 आणि 11 या पद्धतीने वर्क होणार. इथे आता विचारलेलं नाही आहे सोडा, पण मी स्वतःकडून काय टाकतो तर आपल्याला थोडंसं एक माहिती असो म्हणून, बाकी काय. ओके सो सिम्पल होता, आवडला असेल प्रॉब्लेम, सोप्पा आहे सर, आता काहीतरी जमतं आहे, ठीक आहे. ओके हा प्रॉब्लेम मी तुम्हाला होमवर्कसाठी ठेवलेला आहे, पण ह्याच्या बेसवरती एक प्रॉब्लेम मी सोडवणार नाही, तर म्हणाल सर काय हे सगळंच होमवर्कला द्यायला लागलेत आजकाल. ठीक आहे प्रॉब्लेम लिहितो. फॉर एनी वेक्टर ए ओके त्याच्यापेक्षा थोडा हा डिफिकल्टच आहे मी म्हणेन प्रॉब्लेम सोडवायला. ए वेक्टर म्हणूनच हा सोडवून देतो तुम्हाला, स्क्वेअर प्लस दिस इंटू क्रॉस जे वेक्टर स्क्वेअर प्लस ए इंटू के कॅप स्क्वेअर इज इक्वल टू विचारलं आहे. आणि आता एक लक्षात घ्या, आता ह्याच्यासाठी ऑप्शन तुम्हाला मी इथे लिहून देत नाही, तरी ऑप्शन सांगतो काय. मॉड ऑफ ए स्क्वेअर किंवा मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ए स्क्वेअर वेक्टर 2 × 3 × आणि असं काही काही दिलेलं आहे. सो बेसिकली सुरुवात करताना आपण कसे करू शकतो की पहिला तर वेक्टर एला रिप्रेझेंट आपण कसा करणार, तर a1i + a2j ओके + a3k अशा पद्धतीने आपण याला रिप्रेझेंट करू शकतो. आपल्याला माहिती आहे जनरली आपण ए वेक्टर एक्स वाय झेड डिरेक्शनमध्ये असा रिप्रेझेंट करतो. आता हे जे काही दिलेलं आहे स्क्वेअर दिलेलं आहे, तिथे पहिली गोष्ट म्हणजे काय की बाबा हे कुठेतरी इंटू आय हे आपल्याला काढणं गरजेचं आहे, बरोबर आहे. मग ते कसं होईल की आता ए वेक्टर जो आहे, सो a1i + a2j ओके + a3k ह्या सगळ्याला हा आय मल्टिप्लाय करायचा ओके मल्टिप्लाय बाय दिस आय. आता हे तुम्ही मल्टिप्लाय करायला सुरुवात करा. आता इथे तुमचं काय होणार आहे, हे तर 0 होईल आणि इथे काय होणार आहे j × k. आता इथं सायक्लिक ऑर्डर तुम्हाला लिहायची असेल तर लिहून घेऊ शकता की बाबा सायक्लिक ऑर्डरमध्ये कशा वर्क होणार आहेत गोष्टी आणि जर रिव्हर्स असेल तर काय. तर आता इथून j × i आहे का, नाही आहे, उलटा जातोय, म्हणजे j × i काय येणार आहे, −k येणार आहे, ठीक आहे. सो ही गोष्ट आपल्याला थोडंसं कळणं गरजेचं आहे. बघा हा आणि हा ज्यावेळी मल्टिप्लाय होईल तो काय होणार आहे, −a2k असा आला ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन. आता काय होणार आहे, ह्याचं आणि ह्याचं i × i 0 झालं, तेवढं मला वाटतं कळलं असेल तुम्हाला. आता a3i आणि k × i, आता k × i आहे जसं आहे, म्हणजे जे येणार, म्हणजे हा काय आला +a3j. सो इथे काय प्रॉब्लेम नाही आला मला. सिमिलरली इथे मी आता गरज नाही आहे गरज सोडा घ्यायची, पण तरी पण तुमच्यासाठी म्हणून आपलं घेतो. a1 इथे आय +a2 कसं आहे, एकदा हिंट भेटली ना तर पुढच्या गोष्टी सोडवायला तुम्हाला उत्सुकता वाटली पाहिजे, ना की मला, ठीक आहे. सो जे आणि जे इथे 0 होईल, पण i × j होणार. सो i × j मला k देणार आहे. सो a1 k झाला, सो हा पॉझिटिव्ह आहे ऑब्व्हियसली. आता a2 j तर 0 झालं, k × j म्हणजे उलटं झालं, म्हणजे इथे काय होणार आहे, −i भेटणार मला, म्हणजे इथे काय झालं, −a3i, ठीक आहे. सिमिलरली इथे तुम्ही k फाइंड करायचं आहे, ठीक आहे. मी डिरेक्टली लिहून ठेवतो. आता आपलं काय काय आलेलं आहे,
A2 आणि प्लस A3 झालं, A1 आणि A3 झालं, ठीक आहे. आणि तिसरं मी लिहितो A1 मायनस A1 मायनस A1 जे आहे, मला वाटतं तो A1 जे, ठीक आहे, इट इज नॉट विजिबल प्रॉपरली. A1 जे प्लस A2 आय असं काहीतरी दिलेलं आहे, ठीक आहे, काही असेल ते तुम्ही फाईंड करा. मी जस्ट लिहिलं आहे, ओके, हे आपण जसं फाईंड केलं तसं हे तुम्ही फाईंड करायचं आहे. पण आपल्याला विचारलेलं काय, ह्या सगळ्याचा स्क्वेअर विचारला आहे. या सगळ्याचा स्क्वेअर विचार म्हणजे ह्याचा पण आपल्याला प्रत्येकाचा स्क्वेअर करायला लागेल. सो आता के केचं काय होतं, 1 होऊन जातं, जे 1 होऊन जाणार येते. सो ऑब्व्हियसली आपलं काय इथे होईल की ह्याचं स्क्वेअर 1, ह्याचा स्क्वेअर 1 होईल, ह्याचा स्क्वेअर 1, ह्याचा स्क्वेअर 1, ह्याचा स्क्वेअर 1, ह्याचा स्क्वेअर 1, म्हणजे काय होणार आहे की A² प्लस A2 स्क्वेअर प्लस A3 स्क्वेअर, अशा पद्धतीने त्या गोष्टी पुढे जाणार आहे, ठीक आहे. सो इथून तुम्ही पिकअप करू शकलात तर नक्की करा, काय प्रॉब्लेम नाही आहे, ठीक आहे. आणि ह्याच्यावरती बेस्ड जो दुसरा प्रॉब्लेम होता तो जर आपण बघायचा म्हटला तर बघूया आपण तो पुढचा प्रॉब्लेम थोडा एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करूया. पण इथून मला वाटतं तुम्ही हे करा, हे स्क्वेअर झालं तर A2 स्क्वेअर प्लस A3 स्क्वेअर एका ब्रॅकेटमध्ये आलं, ह्याच्यासाठी या ब्रॅकेटसाठी काय आलं, सेकंड आपलं काय आलं, A1 आणि A3 आहे. सो A1 स्क्वेअर प्लस A3 स्क्वेअर आलं, ठीक आहे. आणि शेवटचं काय आलं, A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर. मला वाटतं म्हणजे ट्वाईस ऑफ हे सगळं ओपन केलं तर 2 A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस A3 स्क्वेअर असं काहीतरी येणार आहे. सो लेट अस चेक ऑप्शनमध्ये आहे का. सो A1 A2 A3 जर माझे स्क्वेअर येत आहेत ऑब्व्हियसली, सो दिस विल बी नथिंग बट A वेक्टरचा स्क्वेअर, मॉड ऑफ A², बरोबर ना. कारण माझं काय आहे, मी हे जेव्हा लिहितो तेव्हा ह्याचा मॅग्निट्यूड मी कसा लिहिणार, या सगळ्यांचा स्क्वेअरच लिहिणार ऑब्व्हियसली, ठीक आहे. सो इथे बघा, हे ऑप्शन इथपर्यंत हे दिलेलं आहे, म्हणजे हे ऑप्शन दिलं होतं आणि आपण इथपर्यंत पोहोचलो आणि जर आपण सोडून दिलं गोष्टी तर चुकीच्या आहेत, ओके. सो महत्त्वाचं म्हणजे काय की असं दिलं असेल तर पहिला A रिप्रेझेंट करा जसं इथे रिप्रेझेंट केलं, मग हे इंडिव्हिज्युअली फाईंड करा. असं नाही की प्रत्येक वेळी जंप मारायची किंवा मॉड स्क्वेअर दिलाय म्हणजे मी तसंच करतो, असं काय करू नका. मॅग्निट्यूड स्क्वेअर दिलाय तरी आतली गोष्ट मी जर पहिला सोडवली तर मला कुठेतरी अजून सिम्प्लिफाईड आन्सर भेटतं. सो ते पहिला म्हटलं मला वाटतं करायला हरकत नाही, ठीक आहे. आणि फायनली हे भेटल्यानंतर आपल्याला कळलं पाहिजे की हे रूटचं स्क्वेअर आहे. आता रूट म्हणजे काय, आता अंडर रूट A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस A3 स्क्वेअर हे कशाचं असणार आहे मॅग्निट्यूड, तर दिस विल बी मॅग्निट्यूड ऑफ दिस. पण ह्याचा जर मी स्क्वेअर गेला हा रूट निघून जाईल, म्हणजेच हे येईल, म्हणूनच हे आन्सर आहे, ठीक आहे. सो समजायला पाहिजे गोष्टी कशा वर्क होतात, नाही तर मग ते अवघड आहे, ठीक आहे. चलो नेक्स्ट आपण आता ह्या प्रॉब्लेमला बघा. हा प्रॉब्लेम मी मुद्दामच म्हटलं सिम्पल आहे, इथे तुम्हाला थोडंसं काय क्लिअरच गोष्टी करून दिलेल्या आहेत. मल्टिप्लिकेशनला फ्रीमध्ये तुम्हाला गोष्टी दिली आहे की हे मल्टिप्लाय करा, हे करा आणि हे करा आणि नॉर्मली आन्सर मिळा. सो दिस इज युअर होमवर्क, आय वॉन्ट इट टुडे इट सेल्फ, ओके. चलो करा, एवढं तर करायला चालू. युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ A अँड B इज, ठीक आहे. आता युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू दिस म्हटल्यानंतर आपल्याला काय करायला लागेल, हा बरोबर आहे, एक फॉर्म्युला आपण बघितलेला, युनिट वेक्टर परपेंडिक्युलर असेल तर A क्रॉस B जर घेतलं तर खाली त्याचा मॅग्निट्यूडने आपल्याला काय करायला लागतो, इथे मॅग्निट्यूडनी जर डिवाइड केला की हा झाला युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू प्लेन, हा फॉर्म्युला आपल्याला बघितलेला. सो A क्रॉस B काढण्याचा प्रयत्न करूया. आता A क्रॉस B मी काढताना काय करणार, ऑब्व्हियसली आय जे आणि के घेतला, ठीक आहे. आणि इथे काय लिहिणार, 2 - 6 आणि -3, इथे 4, 3 आणि -1. सो हे सिम्प्लिफाय करून घ्यायचं. सो आय इंटू 6 इथे +9, ओके, -j इंटू -2 इथे +12 आणि +k इंटू काय येणार आहे 6 आणि इथे 24, पण ते प्लस येईल, ओके. मोठे नंबर येतात काय फरक नाही पडत, सोडा. आय इंटू हे काय होणार आहे 15, सो 15 आहे असं म्हणा. इथे काय येणार आहे 10, म्हणजे -10j आणि इथे काय येणार आहे 30k, ठीक आहे. आता ही एक गोष्ट ज्यावेळी मला मिळाली, हा वरचा पार्ट मला मिळाला, ठीक आहे. हा वरचा पार्ट मला इथे क्लिअर आउट इथे मिळून गेला. आता इथून मी काही कॉमन काढू शकतो का, तर फाय मी कॉमन काढला तर मला पॉसिबल आहे, बरोबर आहे. फाय कॉमन काढला तर हे कॉन्स्टंट, आता बघा हे प्रॉपर्टी एक वापरायला कशी सुरुवात झाली बघा, ओके, 3i, ओके, त्यानंतर -10j म्हणजे इथे -2j आलं, ठीक आहे. आणि इथे किती आलं, इथे 6k असं आता इथे बघायला मिळालं आपल्याला, बरोबर आहे ना. एकदा परत चेक करा लिहिलेल्या गोष्टी आपल्या करेक्ट आहेत का. 2, 6, -3 बरोबर, 4, +3 आणि -1, ठीक आहे, काय हरकत नाही. आता हे जर दिलेलं आहे मला, आता ह्याचा मॅग्निट्यूड मला काढायचं असेल तर ह्याचा अंडररूट जे आहे ते मला इथे मल्टी डिवाइड करायला लागेल. सो A क्रॉस B अंडररूट ज्यावेळी मी काढणार आहे त्यावेळी काय करणार आहे, दिस थिंग, ओके, दिस अंडररूट 3 + 2 + 6 चा रूटमध्ये
घेतला मी. ओके, 9 + 4 + 36 वाई किती झालं, 49. सो 7 झाला. सो 1/√1/7 तर आपला फिक्स आहे गोष्ट, ठीक आहे. आणि 1/7 आणि हा 5 मल्टिप्लाय केल्यानंतर त्याला काय होईल, 35, ठीक आहे. सो मॅग्निट्यूड काय येणार आहे, 35 येणार आहे. आता मी काय केलं, पहिला आतल्या ह्याचं मॅग्निट्यूड मी काढून घेतलं, म्हणजे ह्याचा स्क्वेअर, ह्याचा स्क्वेअर, ह्याचा स्क्वेअर, ते आलं 7 आणि हा 5 त्याला मल्टिप्लाय केला, म्हणजे कम्प्लीट मॅग्निट्यूड 35 झाला. सो फॉर्म्युला वाईज मी काय लिहिणार, 1/35 इंटू, इथे काय लिहिणार, 5 × 3i. पण आता इथे आन्सर जसं दिसताना दिसत नाही मला, 3i + 2j कसा आला, म्हणजे याचं परत कॅल्क्युलेशन करून बघूया काय. हा -2 झाला आणि ओके. इथे थोडासा प्रॉब्लेम झाला आहे मला वाटतं, 12. सो हे प्लस झालं, बरोबर आहे ना, दिस इंटू -2 आणि -4 = 2. सो -2 = 10 जे, बरोबर आहे, 10 इथं मायनस आलाच पाहिजे. ओके, सो 5 × हे काय येणार आहे, 3i, इथे -2j आणि इथे 6k, ठीक आहे. सो हा 5 इथे डिवाइड करून टाका, सो 1/7 झाला आणि इथे 3i - 2j + 6k, ठीक आहे. हे तुमचं आन्सर असलं पाहिजे. ओके, सो इथपर्यंत होपफुली क्लिअर असेल. प्रिंटिंग मिस्टेक असणार आहे 100%, हे क्लिअर करून घ्या. इथे दिस शुड बी मायनस, तरच हे आन्सर आपलं काही चुकलं नाही, आपलं बरोबर आहे. ओके, नेक्स्ट बघूया. लेट यू इज इक्वल टू दिस, वी इज इक्वल टू दिस, डब्ल्यू इज इक्वल टू दिस, एन इज अ युनिट वेक्टर सच दॅट. ओके, काय दिले बघूया, n कॅप इज इक्वल टू 0 आणि v × n कॅप इज इक्वल टू 0, म्हणजे हे परपेंडिक्युलर कंडिशन, परपेंडिक्युलरिटीची कंडिशन दिलेली आहे आपल्याला, ठीक आहे. आता हे जर परपेंडिक्युलर आहे तर ऑब्व्हियसली युनिट वेक्टर काय होणार आहे, u × v / u × v. आता ही गोष्ट तर मला वाटतं तुम्हाला यायला काही हरकत नाही आहे. सो करायला सुरुवात करायची, ऑब्व्हियसली अगेन वी स्टार्ट विथ दिस थिंग. आणि शेवटला विचारलं आहे युनिट n, म्हणजे n मला पाहिजे तरच मी तो शेवटला जाऊन w मल्टिप्लाय करू शकतो. चला u × v फाइंड करूया. पुन्हा तेच i, j आणि k सांगितलं ना, एकदा डिटर्मिनंट सुरू झालं की झालं, तेच ते आपल्याला पुढे बघायला लागतं. 1 के नसल्यामुळे 0 आणि v मध्ये काय आहे, 1 आणि हा -1 आहे आणि हा इथे 0 आहे, ठीक आहे. सो याला सॉल्व करून घ्या, काय येणार आहे तुमचं, i × a 0 0 a 0 0 झालं, सो काय प्रॉब्लेम नाही. जे पण तुमचं इथे काय येणार आहे, जे झालं, हे 0 झालं, हे 0, जे पण नाही काय येणार. सो इव्हेंच्युअली के इंटूज करायला लागेल मला, सो -1 आणि हे -1, सो -2k, ठीक आहे. -2k आलं, इथे वरती -2k लिहिलं तर खाली काय येणार आहे, 4. ओके, -2k, ओके, -2k आणि याचा मॅग्निट्यूड काय आला, 4 आला. सो -k/2, ओके, √ 4 नाही, इथे 2 येणार, ऑब्व्हियसली 2 येणार, कारण की मॅग्निट्यूड घेतो तो अंडर रूटमध्ये याचा स्क्वेअर, सो √2² म्हणजे 4, सो √4 म्हणजे 2, सो हे काय झालं, -k झालं, ठीक आहे. सो n वेक्टर माझा -k झाला, सो तेवढं ठीक आहे. अजून काय दिलेलं आहे, ओके, ह्याला मल्टिप्लाय करायचं राहिलं फक्त, आता ही एकच स्टेप आपली राहिली मॅग्निट्यूड, चला करून टाकूया ते पण. एन वेक्टर तर मला भेटलेला आहे, सो टेन्शन नाही. सो लिहून टाकलं मी, डब्ल्यू काय माझा, i + 2j + 3k आणि डॉटमध्ये काय आहे माझा, k, ठीक आहे. आता हे तुम्ही प्लस मायनससुद्धा घेऊ शकता इथे, काय प्रॉब्लेम नाही. सो हे पुढचे आन्सर सगळे तुमचे प्लस मायनसमध्ये येतील असं ठेवा, अदरवाईज हे लिहिलं तरी काय प्रॉब्लेम नाही येणार आहे, कारण तसे तुम्ही मॉडमध्येच जात आहे घेऊन त्याला. सो याला प्लस मायनस के लिहूया आपण आपल्या बेनिफिटसाठी. सो डॉट प्रोडक्ट आहे हे समजून घ्या, ठीक आहे, दिस इज अ डॉट प्रोडक्ट. आता डॉट प्रोडक्टमध्ये के आणि के ची व्हॅल्यू 1 येणार आहे, बाकीच्यांसोबत 0 येणार आहे. सो k × k 1 झाला तर याची व्हॅल्यू काय झाली, 3 झाली. बघा, k × i 0, k × j 0, k × k 1 आणि त्यासोबत 3 आहे. सो ऑप्शन शुड बी ए, ठीक आहे, सिम्पल आहे. बघा, फार काय याच्यात मी म्हणून म्हणतो डिफिकल्टी अजिबात नाही आहे, तुम्ही थोडंसं प्रयत्न करायला हरकत नाही याच्यामध्ये. चलो बघूया अजून काय. युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू बोथ i and j इज, पुन्हा तेच. पहिला तर तुम्ही क्रॉस काढून घ्या या दोघांचं, i, j, k, त्याच्यानंतर 1, 1, 0, इथे 0, 1, 1, सो i × 1 - 0 - j × 1 - 0 + k × 1 - 0, ठीक आहे. सो थोडक्यात काय आलं, i - j
प्लस के आपल्याला हे भेटलं क्रॉस प्रोडक्ट. सो हे वरती डेफिनेटली आपल्याला कुठेतरी दिसायला पाहिजे आणि हे मला वाटतं इथे दिसते म्हटलं हे ऑप्शन आपलं करेक्ट असलं पाहिजे. ह्याचं मॅग्निट्यूड काढलं तर काय होणार आहे, वन स्क्वेअर प्लस मायनस वनचा स्क्वेअर प्लस या केसाठी पण वन स्क्वेअरच येणार. सो अंडर रूट काय आलं, वन प्लस वन प्लस वन, सो अंडर रूट थ्री. जगास सो आन्सर ऑब्विसली परपेंडिक्युलर युनिट वेक्टरबद्दल बोलतोय. सो ही गोष्ट समजून घ्या. आता ह्याला तुम्ही कशाने रिप्रेझेंट करा, लेट दिस बी ए अँड लेट दिस बी बी असं म्हणूया. सो ऑब्विसली मी इथे ए क्रॉस बीचं लिहिण्याचा करतोय प्रयत्न. ठीक आहे, ए क्रॉस बी अपॉन इथे मॅग्नेट्यूड ऑफ ए क्रॉस बी असं लिहिले, हा युनिट वेक्टर आहे. सो एन कॅप म्हणूया जर आपण काय हरकत नाही. सो ए क्रॉस बी काय आलं, आय मायनस जे प्लस के आणि त्याचा मॅग्नेट्यूड किती आला, रूट थ्री आला. चकास ठीक आहे, सिम्पलच बघा. म्हणूनच सांगतो की प्रॉब्लेम सिम्पल आहे, तुम्ही कॉम्प्लिकेटेड करून घेऊ नका. ओके पुढे जाऊया. काय दिलं आहे, ए मोठा दिसतो आहे ना प्रश्न, मजा येणार आहे. ए बी सी दिलेलं आहे, लेट सी बी वेक्टर सच दॅट दिस इज गिवन, दिस इज गिवन, अँगल बिटवीन सी अँड ए अँड बी इज 30. म्हणजे अच्छा या दोघांमधला अँगल 30 दिला आहे. सो ए इंटू सी इज इक्वल टू ओके ओके ओके. ठीक आहे, पहिली गोष्ट मॉड ए काढून घेऊया. ओके काय येणार आहे, अंडर रूटमध्ये 2448 म्हणजे 3 झाला. ठीक आहे, बी काढून घेऊया, 1 म्हणजे रूट 2 झाला. ओके बी आणि हा काढून घेतला, ए क्रॉस बी मला हा पण काढून घ्यायला लागेल. ठीक आहे, ए क्रॉस बी पण मला काढायला लागेल, मग त्याचं मॅग्नेट्यूड इथं मल्टिप्लाय करून मला घ्यावं लागेल. सो ए क्रॉस बी काढायचं म्हटलं तर आय जे के घेतला, पुन्हा 2, 1, -2, 1, 1 आणि 0. ठीक आहे, सो याचं आन्सर काहीतरी येईल ते तुम्ही फाईंड करा, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यानंतर मॅग्नेट्यूड काढावा लागेल त्याचा आणि इथे इंटू सी दिलं आहे. सी काहीच नाही, नॉर्मली आपला जी गोष्ट तीच दिलेली आहे, पण आपल्याला अँगल बिटवीन सी आणि ए. ओके ठीक आहे, सो याचा आन्सर फाईंड करा. पुढचा अप्रोच मी सांगतो, आपल्याला अँगल बिटवीन सी आणि ए दिलेला आहे, म्हणजेच काय की आपल्याला ही जी गोष्ट दिलेली आहे ना ती आपण असं लिहू शकतो की बाबा सी किंवा ए इंटू बी ओके डॉट सी आपला अँगल काय होता, क्रॉस प्रोडक्ट कॉस साईन थीटा, साईन थीटा इज इक्वल टू 3. ठीक आहे, सो आता ए क्रॉस बी ऑब्विसली तुम्हाला इथे कुठेतरी मॅग्नेट्यूड तुम्हाला भेटेल ए क्रॉस बीचा, तो तुम्ही इथे सबस्टिट्यूट करा इंटू सी साईन थीटा. ओके सो हा इथे तुम्ही सी बाय समथिंग तुमचं येईल. ओके साईन थीटा इथे थीटा किती आहे, 30 म्हणजे 1/2 म्हणजे 2 आला, हा 3 झाला. ठीक आहे, आणि ए क्रॉस बी किती येणार आहे बघून टाका लगेच, इथेच आपल्याला क्लिअर होऊन जातात गोष्टी. आय इंटू 0 प्लस 2 मायनस जे इंटू 0 प्लस 2 प्लस के इंटू 2 मायनस 1 म्हणजे 2i - 2j. ओके आणि ते प्लस के, याचं मॅग्नेट्यूड किती येईल टोटल, 4 + 4 + 1 म्हणजे रूट 9 म्हणजे झालं 3. म्हणजेच काय झालं, ह्याचा इथे मॅग्नेट्यूड किती आला, लेंथ ऑब्विसली हे असं लिहिले म्हणजे याचा मॅग्नेट्यूड लिहिला आहे. तुम्हाला वाटत असेल तर असं लिहून घ्या, काय प्रॉब्लेम नाही आहे, तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर. सो 3 × म्हणजे काय झालं, हा 3 केला हा 2 तिकडे गेला, म्हणजे मॉड ऑफ सी इथे आलं 2 आला. सो हे जर मला मिळालेलं आहे तर ए इंटू सी विचारलं ना, सो मग मी ह्याचा वापर करू शकतो की बाबा हे जे दिलेलं आहे ह्याचा स्क्वेअर करून टाकला तर इकडे 9 होऊन जाईल आणि इथे ऑब्विसली तुम्हाला भेटताना कसं भेटणार आहे, सी स्क्वेअर भेटेल प्लस ए स्क्वेअर भेटेल आणि मायनस इथे तुम्हाला सी ए भेटून जाईल. ठीक आहे, ए सी किंवा सी ए तुम्ही जे म्हणाल ते, ए सी तुम्हाला इथे भेटून जाईल इज इक्वल टू. ओके हे वेक्टर फॉर्ममध्येच राहणार आहे, ह्याला परत तुम्हाला अँगल वँगल द्यायला लागेल, तर द्या तुम्ही. मला वाटतं ह्याच्यापुढे सोडवायला काही हरकत नाही. सो सी स्क्वेअर तुम्हाला इथे अवेलेबल आहे, त्यानंतर इथे ऑब्विसली ए स्क्वेअर पण तुम्हाला इथे अवेलेबल आहे आणि याची व्हॅल्यू तुम्ही काढा, डॉट प्रोडक्ट झालेलं आहे इज इक्वल टू 9. हे कम्पेअर करून बघा आन्सर काय आहे ते मला सांगा. ठीक आहे, सो होपफुली इथपर्यंत तुम्हाला गोष्टी क्लिअर झालेल्या असतील. अजून काही प्रॉब्लेम्स आहेत तुम्हाला होमवर्क म्हणून देतो आणि आपण उद्या त्याच्यावरती बेसिक डिस्कशन करण्याचा आपण प्रयत्न करूया. ठीक आहे, सो बघून घेऊया. ओके ए बी सी बी युनिट वेक्टर सच दॅट दिस इज गिवन देन विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. आता इथे ऑप्शन्स आपल्याला गेस करायला सांगितले, ह्यातला कुठला ऑप्शन्स करेक्ट असणार आहे. सो इथे तुम्हाला थोडंसं इथे सुरुवात करताना उलटा पुलटा सुरुवात करायला लागणार आहे की बाबा ए प्लस बी आहे ना, तर तुम्ही इथे बी प्लस सी इज इक्वल टू मायनस ए घ्या आणि नंतर ए वेक्टरने त्याला मल्टिप्लाय पुन्हा करून बघा काय फरक पडतो. ठीक आहे, अदरवाईज ए प्लस बी इकडेच ठेवा, सी इकडे मायनस करून जा आणि मग त्याला पुन्हा सी वेक्टरने मल्टिप्लाय करा. म्हणजे थोडक्यात काय, हे ए प्लस बी प्लस सी असं आहे ना, तुम्ही जर बी प्लस सी इथे ठेवला आणि ए इकडे मायनस घेऊन गेलात तर याला ए वेक्टरनी मल्टिप्लाय करून बघा. ओके एनी ह्याला मल्टिप्लाय करून बघा काय आन्सर येते, ह्यातला आन्सर कुठल्या ना कुठल्या तरी मॅच 100% होऊन जाईल. ठीक आहे, लेट पी क्यू आर बी ट्रँगल,
ओके दिस वॉज ॲडव्हान्स क्वेश्चन. हा ॲडव्हान्सचा क्वेश्चन आहे, बघा जमला तर सोडवा, नाही तर मी उद्या सोडून देईन. ठीक आहे, नो प्रॉब्लेम अबाउट दॅट. वेक्टर सी ए दिलेला आहे, बी दिलेला आहे, सी राईट हँड सिस्टीम, दॅट सी इज ओके. हा पण काही कठीण नाही आहे, तुम्ही हा सोडवू शकता, प्रयत्न करा, काही हरकत नाही आहे. वेक्टर ए अँड बी आर इन्क्लाइंड. ओके आता हे ह्याचं स्क्वेअर दिले म्हटलं, ह्याचा क्रॉस प्रोडक्ट घ्या आणि ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, बाकी काय ह्याच्यामध्ये नसणार आहे, सो हे सोडवू शकता. सो दिस विल बी ऑल्सो युअर होमवर्क. पुन्हा ए बी सी आर थ्री वेक्टर सच दॅट दिस इज दिस. आता पुन्हा हेच झालं बघा, इथे तुम्ही एकतर कुठेतरी शिफ्ट करून बघा आणि त्याला क्रॉस प्रोडक्ट घेऊन बघा, तुम्हाला इथे आन्सर भेटून जाईल. सो सिमिलर टाईपचा क्वेश्चन आहे. ओके सो दॅट विल बी इनफ फॉर टुडे. कसं आहे की लेक्चरची लेंथ थोडीशी कमी ठेवण्याचं कारण सांगतो की काय होतं की ह्याच्यामध्ये तुम्हाला लिहायला वेळ भरपूर जातो आणि मी पटापट तिथे टिक करत जातो, एक्सप्लेन करत जातो, पण तुम्हाला लिहिताना ते 50 मिनिटाचं लेक्चर पण 1.5 तासाच्या लेक्चरच्या हिशोबाने जातं, म्हणून थोडंसं कमी ठेवलेलं आहे. पण प्रयत्न करा की जेवढं लेक्चर होतं आहे प्रॉपरली तेवढं सगळं आपण बघतोय आणि ते जे जे प्रॉब्लेम्स होमवर्क म्हणून दिले आहेत ते सगळे सोडवायचा प्रयत्न करा, म्हणजे क्रॉस प्रोडक्ट पूर्ण संपून जाईल आपलं. ठीक आहे, सो क्रॉस प्रोडक्ट जर संपतोय तर आपल्यालाच बेनिफिशियल आहे की आपण उद्याच्या दिवशी आपण डॉट प्रोडक्टवरती फोकस करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, सो चलो टिल देन स्टडी, कम्प्लीट युअर नोट्स, वॉच द लेक्चर प्रॉपरली, and we'll meet in the doubt session. Thank you.